नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जून जवळ आलाय आणि बऱ्याच शेतकऱ्यांची आता फळबाग लागवडीची लगबग चालू आहे. त्यामध्ये पेरूची लागवड पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल की आपण यावर्षी पेरूची लागवड करूयात. तर या पेरूची लागवड नेमकी कशी करायला पाहिजे, आपण पेरूची लागवड करत असताना काय पूर्वतयारी करायची आहे, त्यानंतर आपण जात निवडताना काय काळजी घ्यायची आहे, किंवा रोपं घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, रोपांमध्ये आपली फसवणूक झाली नाही पाहिजे या दृष्टीने आपण नेमकं काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पेरूची लागवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जमीन निवडायची आहे. आपण जमीन निवडत असताना पाण्याची निचरा होणारी हलकी किंवा मध्यम स्वरूपाची जमीन, जी डीप सॉइल आहे, काळी जमीन, जी की कितीपर्यंत पण खोदलं तरी मुरूम लागत नाही, अशा जमिनीमध्ये शक्यतो पेरू लावू नये. ज्या जमिनीमध्ये 1.5 फुटापासून 4 ते 5 फुटापर्यंत मुरूम आहे, म्हणजे समजा एखाद्या जमिनीत काळी आहे ती पण खाली 2-3 फूट लागल्यानंतर परत मुरूम लागतो, अशा जमिनीमध्ये पण तुम्ही पेरूची लागवड करू शकता. आणि हलक्या जमिनीमध्ये तर अतिउत्तम पेरू येतो. शेतकरी मित्रांनो, जमिनीची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीचं ड्रेनेज खूप छान आणि चांगलं असलं पाहिजे. पाऊस पडून गेल्यानंतर साधारणतः 1 तासामध्ये 2 तासामध्ये तुमच्या जमिनीतलं सगळं पाणी वाहून गेलं पाहिजे, अशी जमीन तुम्ही पेरू लागवडीसाठी निवडू शकता. तर जमीन निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला पूर्व मशागत येते. पूर्व मशागतीमध्ये तुम्हाला एकरी 4 ट्रॉली किंवा 3 ट्रॉली जसं उपलब्ध होईल त्या हिशोबाने पूर्ण शेणखत हे पूर्ण शेतामध्ये विस्कटून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मोगडा, पाळी आणि रोटावेटर करून जमीन प्लेन करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत ही बाग आता आपली 17 ते 18 महिन्याचं वय आहे आणि बागेमध्ये पहिला बहर निघून आपण दुसरा बहर पण पकडलेला आहे. तुम्ही बघू शकता आता फोम आणि बॅगिंगसाठी आपला माल आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण एवढी चांगली सेटिंग आहे. तर योग्य नियोजनामुळे हे शक्य होतं. तर तुम्ही माझं जर अंतर रेफरन्स आहे तो 6x5 वरती मी स्वतः लागवड केलेली आहे आणि ती बी सक्सेसफुली माझी बाग रन होते. त्याच्यानंतर तुम्ही अंतर निवडत असताना प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं की ट्रॅक्टर चालला पाहिजे किंवा आपल्याला माणसं भेटत नाहीत म्हणून जे कल्टिवेशन ऑपरेशन्स आहेत ते सगळे तुम्हाला ट्रॅक्टरने करायचे आहेत. अशा वेळी तुम्ही 8x4 किंवा 10x4 अंतर घेऊ शकता. पण याच्यामध्ये काय होतं की घन लागवड असली तर आपल्याला उन्हाचा त्रास खूप जास्त होत नाही बागेला, त्यामुळे शक्यतो घन लागवड केलेली कधीही चांगली. अंतर निवडत असताना ते तुमच्यावर डिपेंड आहे की किती अंतर निवडायचं, पण मी तर तुम्हाला रेफर करेन की 6x5 किंवा 7x4 यापैकी दोन्हीपैकी कोणतंही एक अंतर तुम्ही निवडू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण ही जी बाग बघताय याच्यामध्ये आपण फेब्रुवारीला छाटणी घेतली होती. छाटणी घेऊन आता आपल्याला व्यवस्थित झाडाची प्रॉपर सेटिंग झालेली आहे. फोम बॅगिंगसाठी आपला पेरू आलेला आहे एका फांदीला, तुम्ही बघू शकता. थिनिंगसाठी आपल्याला हे जे झाडाला वेगळे वेगळे फळं आलेले आहेत ते काढून टाकायचे, ते कान असतात बाहेरचे, ते फळं ठेवून मेन जे आहेत तेच आपल्याला फळ ठेवायचं आहे. आपण सगळ्यात मेन लागवड करत असताना, बाग बनवत असताना सगळ्यात मेन आहे पाया. आपल्याला जर समजा तुम्ही पिंक तैवान रोपांची लागवड करायची असेल किंवा पिंक तैवानची बाग बनवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे रोपांची निवड. शेतकरी मित्रांनो, रोपांची निवड करत असताना रोप असताना आपल्याला काही माहीत नसतं की हे नेमकं त्याचंच रोप आहे का, याच्यामध्ये भेसळ नाही आहे का, किंवा याच्या फळांची साईज बरोबर गोलाकार येईल का, किंवा अजून काही, याबद्दल आपण अनभिज्ञ असतो म्हणजे आपल्याला काहीच माहीत नसतं. रोपांची निवड करत असताना शक्यतो ट्रेमधली रोपच आपण लागवड करायची. अशा प्रकारे हा ट्रे आहे रोपांचा. ट्रेमधली का करायची, कारण ह्या रोपांचं वय खूप जास्त नसतं, दिसा पुरवलेलं रोप नसतं आणि दिसा पुरवलेलं रोप नसल्यामुळे याची ग्रोथ तुम्ही लागवड केल्यानंतर लगेच चालू होते. तर अशा प्रकारे तुम्हाला रोप निवडायचे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, रोप घेत असताना तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे रोपांना अशा प्रकारे कळ्या आलेल्या आहेत, रोपांना रोप अवस्थेत असतानाच कळ्या आलेल्या असतील खूप साऱ्या आणि त्या गोलाकार असतील तर तुम्ही परफेक्टली रोप निवडताना चुकत नाही आहेत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण
लागवड करत असतो किंवा पेरूची लागवड करत असताना आपल्याला एखादं रोप तुम्ही उपटून बघितलं तर मुळी अशी असली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही रोपाला गोल गाठ दिसणार नाही आणि ती शक्यतो येणार पण नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे, जर तुम्ही असं रोप लावलं आणि जमिनीत लावल्यानंतर जर मुळ्यांना गोल गोल गाठी झाल्या तर तो तुमच्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे. पण रोप घेत असताना जर अशा प्रकारे असेल, याला बघा तुम्ही कुठेच तुम्हाला गोल गाठ दिसणार नाही किंवा निमेटोडसारखा कोणताही प्रकार दिसणार नाही, तर अशा प्रकारे तुम्हाला रोप निवडायचे. आणि पिंक तैवांची ओळख कशी करायची, तर शेतकरी मित्रांनो खूप सिंपल गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण लागवड करत असताना रोप घेतो त्यावेळेस आपल्याला रोपांना एक कळी येते, बघा कळी आली आणि त्याला कळीला असं तोडायचं वरचा शेंडा. शेंडा तोडल्यानंतर तुम्हाला हा जो पांढरा भाग आहे हा पिंक कलरचा थोडा थोडा जाणवतो, दिसतो आलं दिसत असेल तुम्हाला. पांढरा होता आधी, त्यानंतर लगेच लाल म्हणजे पिंक झालेला आहे. तर ही सगळ्यात मेन तुमची ओळख आहे. जर तुमच्या रोप घेत असताना कळी असेल आणि कळीला जर असं गोलाकार फळ असेल तर तुमची रोपांची निवड अगदी योग्य आहे. हे झालं रोपांचं. रोपांची निवड करत असताना प्रॉपरली तुम्ही रोपांची निवड केली तरच तुम्हाला फायदा होणार आहे, नाहीतर याचा रिझल्ट कळतो 12 महिने, 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर. आणि त्यावेळेस जर आपल्याला समजलं की आपली रोपांमध्ये फसवणूक झाली किंवा रोपांमध्ये आपला प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस तुम्हाला पश्चातापापेक्षा दुसरं काही करता येत नाही. त्यामुळं लागवड करत असताना खात्रीशीर रोपच घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही जी बाग आपण बघताय ह्या बागेमध्ये आत्तापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नियोजन तर आहेच, पण प्रॉपरली मॅनेजमेंट असल्यामुळं, प्रॉपरली आपण काम केल्यामुळं आपल्याला या बागेमधून खूप चांगला परतावा यावेळेस मिळणार आहे. पेरूचा सध्याचा दर 50 रुपयाच्या पुढे आहे आणि ज्यावेळेस सीझन येतो, माझा पूर्ण मागच्या वेळेचा जो माल होता तो पूर्ण सीझनमध्ये होता, तरी पण आपण तो 30 रुपये किलो कमीत कमी आणि मॅक्झिमम मला 43 रुपये दर भेटला होता. यावेळेस तर मला अपेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही सेटिंग बघू शकता, उन्हाळ्यामध्ये पण आपली फळगळती किंवा काही झालेलं नाही आहे. तर झाडाची कॅनोपी बघू शकता, ग्रीनरी बघू शकता. हे फक्त सुरुवातीचा पाया बेस चांगला असल्यामुळेच तुम्हाला हे दिसतंय. आम्ही याच्यामुळेच शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कन्सल्टिंग करतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाईड करतो, त्याला मार्केट उपलब्ध करून देतो आणि शेतकऱ्यांना 2 पैसे एक्स्ट्रा कसे भेटतील याच्यावरती आम्ही पहिल्यापासून काम करत आहोत. तुम्हाला पण आमच्या जो बरोबर जुडायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आणि माहिती घेतल्यानंतर तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना तुम्हाला योग्य गायडन्स किंवा तुम्ही स्वतः योग्य दिशेने गेलात तर शेती 100% परवडते, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॉपरली काम करणार आहात, सांगितलेलं किंवा तुम्ही स्वतः प्रॉपरली काम केलं तर शेती ही परवडतेच, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.